सोलापूर शहरातील प्रश्नांच्या माध्यमातून आमदार संजय मामा शिंदे हे महापालिकेच्या राजकारणामध्ये लक्ष घालत असल्याची चर्चा सध्या सोलापूर शहरामध्ये चांगलीच रंगली आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा, पदवीधर आणि शिक्षक आमदारकीची निवडणूक आणि आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात त्यांनी लक्ष घातलंय. दुसरीकडे संजय मामा शिंदे यांच्यामुळे शहरातील काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात येणार नाही ना याची खबरदारी घेत शहरातील प्रश्नांवरती आमदार प्रणिती शिंदे या देखील आवर्जून लक्ष देत आहेत. महापालिकेमध्ये सध्या भाजपाची सत्ता असून यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, मात्र संख्याबळामध्ये कमी पडल्यानं राष्ट्रवादीच्या वाट्याला मागील काही वर्षांमध्ये महापौरपद मिळालं नाही याची सल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये कायम आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आगामी निवडणुका एकत्रित झाल्यात त्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचेच असावेत या दृष्टीनं आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. एमआयएमचे तौफिक शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याबाबतीत आमदार संजय मामा शिंदे यांचा मोलाचा वाटा राहिलाय. आमदार संजय मामा शिंदे यांची शहरातील एंट्री काँग्रेसच्या जिव्हारी चांगलीच लागली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचं पुन्हा एकदा दाखवून देण्याच्या दृष्टीनं आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुद्धा चांगलीच रंगते. आता तर यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची धुरा देण्यात आलेली असल्यानं त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे संजय मामा शिंदे हे शहरातील ज्या प्रकरणामध्ये लक्ष घालतात त्या प्रकरणात आवर्जून आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लक्ष घातल्याचं आतापर्यंत पाहायला मिळत आहे. आता शहरातील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांची सर्व दुकानं सुरू करण्यासंदर्भात आमदार संजय मामा शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संवाद साधला, त्यामुळे आता सकारात्मक निर्णय झाल्यास तो कोणामुळे झाला याचा श्रेयवाद सुरू होईल अशीही चर्चा जोरदार रंगते. वास्तविक पाहता जिल्ह्यातील विविध प्रश्न अडचणींसंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सर्वप्रथम पालकमंत्र्यांशी चर्चा करावा असा अधिलिखित प्रोटोकॉल मानला जातो, मात्र बहुतेक नेत्यांचं एकमेकांशी जमत नसल्यानं ते आपापल्या नेत्यांशी थेट संपर्क करतात असाही अनुभव अनेकदा आला आहे. आताही तसाच अनुभव येऊ लागला असून एका आमदारानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर दुसऱ्या आमदारांनी थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच संपर्क साधलाय. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून बॅकफूटवर गेलेल्या पालकमंत्र्यांशी दोन्ही आमदारांनी संपर्क साधला नसल्याची चर्चा सध्या सोलापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलीच रंगतीय.